कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तू कशाला मला फोन करतोयस बंटी? तुला सांगितलं होतं ना फोन बंद कर आणि गायब हो काही दिवस म्हणून. ताई, फक्त तुला फोन करण्यापुरता ऑन केलाय फोन, लगेच बंद करणारच आहे. मी काय सांगतो ना ते जरा नीट आहे. बोल बोल, पटकन बोल. मी तो त्रिनयना देवीचा ग्रंथ इंद्राणीकडून चोरला. मला माहिती आहे ताई. आता तू चिडशील, ओरडशील, रागवशील, पण तुला कळतं ना मी काय म्हणतोय ते. ग्रंथ आता माझ्याकडे आहे ताई. अशी शांत काय, बोल ना, घाल ना शिव्या. तुझ्या शिव्या ऐकून घ्यायची तयारी आहे माझी. पण खरंच सांगतो, माझ्याकडे ना दुसरा काही ऑप्शनच नव्हता. ग्रंथही माझ्याकडे नव्हता आणि तू पैसे द्यायला तयार नव्हते. दुसरं काय करणार तुम्ही? काय करू रे बंटी तुझ. नाही नाही, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा न सांगता इतकं चांगलं वागलायस तू, इतकं हुशारीने वागलायस. खरंच माझा भाऊ आहेस, त्याचा अभिमान वाटतोय मला आता. तुला राग नाही आलाय? नाही, राग कशाला येईल. मी ग्रंथ चोरला आहे ताई. मग त्यात राग येण्यासारखं काय आहे बंटी? ताई बरी आहेस ना तू? अगदी व्यवस्थित आहे मी. पण बंटी, आता त्या ग्रंथापेक्षा स्वतःलाच. ते तू बोलतेस ताई, या ग्रंथासाठीच तू माझा जीव घ्यायला निघाली होतीस. जाऊ दे ना बंटी, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, विसरून जाऊया सगळं. नाही 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 नाही, मी काय सांगतो ते ऐक ताई. ग्रंथ आता माझ्या हातात आहे, माझ्या ताब्यात आहे, कळलं ना? त्यामुळे तुला मला पैसे द्यावेच लागतील. आधी मी काय सांगते ते ऐक बंटी. हे बघ, मी तुला पैसे पाठवतेच, पण जरा स्वतःच्या जीवाला जप, गायब हो. आता ग्रंथ तुझ्याकडे आहे ना, आपलं मोठं काम झालंय बंटी. मोठं काम झालंय म्हणजे? अरे आता इंद्राणीला आपण सांगू शकतो, आपल्याला जे हवंय ते तिच्याकडून करून घेऊ शकतो आपण. कळतंय का तुला? हा हा हा, तसं होय, मग ठीक आहे. हे बघ बंटी, खूप चांगली बातमी दिलीस. आता एक काम कर आणि व्यवस्थित कर. तो ग्रंथ इंद्राणीपासून आणि नेत्रापासून जपून ठेव. विशेषतः नेत्रापासून सावध राहा बंटी. आता ती चलाख आहे इंद्राणीपेक्षा, कळतंय तुला? काहीही झालं तरी तो ग्रंथ नेत्राच्या हातात पडायला नकोय बंटी. आणि ऐक, हा जुना नंबर बंद करायचा. आता नवीन नंबर घे आणि मला तो नंबर पाठव. आणि जरा वाट बघ मी फोन करण्याची. मी सांगेपर्यंत गायब राहा. मी समोरून फोन करेनच तुला, कळतं? ठीक आहे. काय गरज आहे म्हणजे? इंद्राणीमुळे या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, माहितीये ना तुला? आजी, असं काही नाहीये. असं कसं म्हणतेस तू? मी स्वतः अनुभवलंय. इंद्राणी घरात असताना घरात खरंच चांगले बदल झाले. आजी, मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. सध्या आपल्या घरातली परिस्थिती खूप परिस्थिती वाईट आहे, म्हणूनच इंद्राणीला इथे आणण्याची गरज आहे. आजी, मागच्या वेळेला सुद्धा तुझ्याच सांगण्यावरून मी इंद्राणीवर अविश्वास दाखवला आणि ती निघून गेली. यावेळी मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. पण आजी, नेत्रा, या गोष्टीत तू पडू नकोस ग. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.